नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वेळापूर येथे. वेळापूरला जर तुम्हाला यायचं असेल तर पंढरपूरपासून 32 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपल्याबरोबर आयुष आहे आणि आयुषचे आरू आबा आहेत. आरू आबा आपल्याला सांगतायत आपण कुठे आलो आहोत नक्की. नमस्कार आबा. नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर या गावी आता आपण अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरापाशी आलेलो आहोत. चला आता आपण आज जाऊया आणि मंदिर बघूया. इसवी सन 1271 ते 1310 या काळातील हेमाडपंथी वास्तुपद्धतीचे हे बांधकाम असून यादव राजा रामचंद्र याच्याबद्दलचे शिलालेख या देवळाच्या भिंतीवर कोरलेले आहेत. मराठी आणि सांस्कृतिक भाषेत असणाऱ्या या शिलालेखात देवरा यांच्या नावाचा उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्या इथे खाली कुंड दिसते आणि इथे वरती मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. देवगिरींच्या यादवाच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले. खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले. यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नाव एकचक्रनगर असे होते. महाभारताचा कालावधी 5000 वर्षापूर्वींचा आहे. त्या काळी दक्षिणेकडचा भाग हा दंडक अरण्य म्हणून प्रसिद्ध होता. यावरूनच वेळापूरचा भागही दंडक अरण्यात समाविष्ट होता आणि या दंडक अरण्यात अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आहे. म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी पावनभूमी अशी आहे. शांडिल्य ऋषींसह अनेकांनी येथे तपश्चर्या केली आहे. इथे नंदी आहे. नंदीचं पहिले दर्शन घेऊया आपण. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी नंदी मंडप आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त ओऱ्या आहेत आणि या मंदिरामध्ये 3 शिलालेख आहेत. देवगिरीच्या यादवांची इथपर्यंत सीमा होती. सीमा म्हणजे वेळा आणि पूर म्हणजे गाव, म्हणून या गावाचे नाव वेळापूर असे प्रचलित झाले. शिवाची पूजा मूर्तीरूपात कुठेच केली जात नाही, पण वेळापूर हे एकमेव मंदिर आहे जिथे शिव मूर्तीरूपात पार्वतीसोबत पूजला जातो. महादेवाच्या शाळुंकेवर पिंड असावी तशी ही मूर्ती शिल्पांकित केली आहे. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ आहे, खालचा हात वरदमुद्रेत असून हातात अक्षयमला आहे. डाव्यावरच्या हातात नागफणा असून हा हात पार्वतीच्या केसांच्या पाठीमागे आहे. खालचा डावा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. शिवाच्या जटामुकुटावर चंद्रसूर्य कोरलेले आहेत. पार्वतीचा उजवा हात शिवांच्या खांद्यावर आहे तर दुसरा हातात फासा आहे. शिवाचा जटामुकुट तर पार्वतीचा मराठमोळा शोभणारा अंबाडा प्रभावळी सारखा डोक्यामागे कोरलेला आहे. पार्वतीच्या उजव्या पायाची बोटे दुमडलेली दिसत असून बोटात जोडवे घातलेले दिसून यावं इतकी बारीक कलाकुसर आहे. उमा महेश्वर मूर्तीत पार्वती ही शिवाच्या खांद्यावर हात ठेवलेली दाखवली जाते. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खांद्यावरचा हात बरोबरीचे मैत्रीचे नाते आपल्याला सुचवतो. मंदिरातील खांबांवर अनेक कथा कोरलेल्या आहेत. या ज्या समोर आहेत ते मंदिरातील सप्तमातृका शिळा आहेत. खरे सांगायचे तर एका मूर्तीमध्ये अर्धा भाग शंकराचा आणि अर्धा भाग पार्वतीचा, यालाच अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते. पण या मंदिरामध्ये एका दगडात एका बाजूस शंकर आणि एका बाजूस पार्वती कोरल्यामुळे या मंदिराला अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते. मंदिरातनं बाहेर पडल्या आपल्याला समोर कुंड दिसतंय, ते आता आपण बघूया. मंदिरासमोर पाण्याचे एक मोठे कुंड आहे. 12 महिने यामध्ये पाणी असते.
ते कुंड दिसते आणि आता वरती जाऊया. डावीकडे अजून महादेवाची पिंड आहे, त्याचं दर्शन घेऊया. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. यामध्येच उजव्या बाजूला असणाऱ्या 5-6 मंदिरांमध्ये नागदेवता गणेश याच्या मूर्ती आहेत. तर डाव्या बाजूला एक छोटेसे मंदिर असून त्यामध्ये एक पिंडी आहे. खूप सुंदर जागा आहे, अतिशय थंड वाटतंय. मे महिन्याच्या ह्याच्यामध्ये आपण एंडिंगला आलेलो आहोत, तरी पण आपल्याला एवढं इथे थंड वाटतंय, जबरदस्त. तर वरती जाऊया आपण. इकडे एक मंदिर आहे ते बघूया, आपण दर्शन घेऊया आज जाऊन. ते महादेवाची पिंड आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर मंडळी, अर्धनारी नटेश्वराचं आपण असं सुंदर असं मंदिर बघितलंय आणि जर तुम्ही पंढरपूरला जर आलात तर इकडनं वेळापूरला नक्की या. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सर्वांना नक्की शेअर करा, दाखवा सगळ्यांना सुंदर सुंदर मंदिरं आपल्याकडची. जय गुरुदेवमध्ये आपण नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करत आहोत आणि जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.